आता तृतीयपंथीयांना महापालिका देणार नोकरी. पिंपरी चिंचवड महापालिकेची नवीन योजना. तृतीयपंथी कम्युनिटी आजपर्यंत समाजापासून वंचित राहिली होती. आतापर्यंत त्यांना कोणत्याही योजनांचा फायदा मिळत नव्हता. मात्र आता तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजनेसह विविध योजना पिंपरी चिंचवड महापालिकेनं अंमलात आणल्यात. प्रशासनाच्या या निर्णयाचं तृतीयपंथीयांनी स्वागत केलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं सुरक्षा रक्षक आणि उद्यान विभागात नोकरी देणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय. महापालिकेच्या या प्रक्रियेत आम्ही सर्वजण सहभागी असून त्यास सहकार्य करणार असल्याची भावना यावेळी तृतीयपंथी नागरिकांनी व्यक्त केली. तृतीयपंथी समाजातील व्यक्ती ही काही काम करण्याक्षम असू शकते किंवा रोजगारक्षम असू शकते, तर त्यांना काही प्रशिक्षण ऑर्गनायझेशनचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि जेणेकरून त्यांना एकतर नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीपैकी काहीतरी एक त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्नशील असणार आहे. याच्यामध्ये आणखीन एक आम्ही अभिनव प्रयत्न करतो आहोत की आम्ही यांची काही बचत गट स्थापन करायला सुरुवात केलेली आणि शहरामध्ये सर्वांकडून 4 बचत गटाच्यावरती काम सुरू झाले. त्याकडे एक गट आम्ही प्रत्यक्ष स्थापनही केलेला आहे. त्यांचं बँकेत खाते उघडण्यात आलेलं आहे. गटाच्या मार्फत देखील यांना काही सामूहिक उपक्रम किंवा काही व्यवसाय करता येणं शक्य होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. यामध्ये तृतीयपंथी समाजाला प्रामुख्याने जे भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये समाज मान्यता नसणे हा फार मोठा घटक आहे. त्या दृष्टिकोनातून तृतीयपंथी समाजातील व्यक्ती ही इतर व्यक्तींप्रमाणेच सगळ्या गोष्टी करू शकते.